देशाची राजधानी दिल्ली म्हटले की नजरेसमोर प्रथम राजपथ आणि त्यावर दिमाखाने उभे असलेले इंडिया गेट येते. केवळ देशातीलच नव्हे तर विदेशी पर्यटकांना सुद्धा या स्थळाला भेट देण्याची उत्सुकता असते. 12 फेब्रुवारी 1931 साली पूर्ण झालेले हे स्थळ भारताची विरासत आहे. पहिले महायुद्ध आणि तिसरे अँग्लो अफगाण युद्ध यात ब्रिटिश इंडियन आर्मीमधील 90,000 सैनिकांनी ब्रिटिश साम्राज्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या सन्मानार्थ ही वास्तू उभारली गेली असून या गेटच्या भिंतींवर या शहीद सैनिकांची नावे कोरली गेली आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी इंडिया गेटसमोर फक्त किंग जॉर्ज 5 याची प्रतिमा होती, पण स्वातंत्र्य मिळाल्यावर ही प्रतिमा हटविली गेली. विशेष म्हणजे जेथे हे स्मारक आज उभे आहे तेथे पूर्वी रेल्वे लाईन होती. 1920 जुनी दिल्ली हे एकमेव रेल्वे स्टेशन अस्तित्वात होते आणि तेथून आग्रा येथे जाण्यासाठी रेल्वे होती. इंडिया गेटची उभारणी करण्याचा निर्णय झाला तेव्हा प्रथम ही रेल्वे लाईन हलवून यमुना नदीकाठी नेली गेली आणि मग बांधकाम सुरू झाले. हे गेट लाल बलुआ दगड आणि ग्रॅनाइटमध्ये बांधले गेले असून ते 42 मीटर उंच आहे. हे बांधकाम पूर्ण व्हायला 10 वर्षे लागली. एडविन ल्युटियन्स यांनी पॅरिसच्या आर्क ऑफ ट्रायम्फवरून प्रेरणा घेऊन या गेटचे डिझाईन केले होते असे सांगतात. 12 फेब्रुवारी 1931 रोजी तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड आयरविन यांनी इंडिया गेटचे उद्घाटन केले होते.